जलसंधारणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी अडवण्याचं आणि जिरवण्याचं काम केलं, मात्र विरोधकांनी अनेक वर्ष सत्तेत राहूनही हे काम केलं नाही. कार्यकर्त्यांची अडवली आणि जनतेची जिरवली असं राजकारण केलं, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये आयोजित सभेत त्या बोलत होत्या. कारण जेव्हा मी जलसंधारण मंत्री होते तेव्हा सुद्धा मी नगर जिल्ह्यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये, पाथर्डी मतदारसंघामध्ये, शेवगावमध्ये, पलीकडे नेवास्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नदी पुनर्जीवनाचे आणि बंधाऱ्याचे कामं दिले, त्याच्यामुळे पाणी आणि पाण्याची पातळी वाढली. आतापर्यंत जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक आहेत यांनी आतापर्यंत फक्त आडवा आणि जिरवा राजकारण केलं, कधी पाणी अडवलं नाही, पाणी जिरवलं नाही, कार्यकर्त्यांची अडवली, जनतेची जिरवली असं यांचं आतापर्यंत राजकारण. आता पहिल्यांदा डोळ्यासमोर आपल्या एवढा मोठा विकास दिसलाय आणि आम्ही पाणी खरंच अडवलं, पाणी जिरवलं आणि नुसतं जिरवलं नाही तर जनतेला हातात हात धरून ही योजना चालवली. तर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचे मित्र पक्ष आमच्या विरोधात लढतात तरी आम्हाला विजयाची खात्री आहे, प्रत्येक पक्ष आपापली ताकद लावतो आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महानगरपालिकांमध्ये बघायला मिळणार आहे, प्रत्येक पक्ष हे स्वतःची ताकद आजमावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहे, वेगळे वेगळे लढत आहेत, त्यामुळे आता याला सुरुवात झाली. आता ही लढाई 2 दिवस आले आता मतदानाला, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आणि अतिशय आत्मविश्वासाने आम्ही ह्याला सामोरं जात आहोत. आता जे पक्ष आमच्याबरोबर नाहीत ते मित्रपक्ष असू शकत नाहीत, आता आमच्यासाठी ते आमच्या विरोधी पक्ष आहेत या निवडणुकीत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही वेगळे लढत असलो तरी मला वाटतं आम्हाला आत्मविश्वास आहे आमच्या चांगल्या जागा निर्माण. राजकारणामधील पातळी खालावत चालली असून गोपीनाथ मुंडे हे ताकदवर नेते होते, त्यांची ताकद कायम आहे, त्यांना दुखावणाऱ्यांना आनंद मिळतो असं प्रतिपादन त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाच्या विधानावर केलं. तरी मला वाटतं आम्हाला आत्मविश्वास आहे आमच्या चांगल्या जागा निर्माण. पातळी राजकारणातली घसरत चालली याच्याबद्दल मी खेदही व्यक्त केलेला आहे आणि मुंडे साहेब एक ताकदवर नेता होते पण त्यांची ताकद ही मृत्यूनंतरही तेवढीच कायम आहे, त्यामुळे त्यांना दुखवणाऱ्यांना ही त्याचा आनंद मिळतो आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आजही त्यांच्यासाठी अश्रू येतात, ही त्यांची ताकद. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएनएन मीडिया, अहमदनगर.